सकाळच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एका ट्रॅक्टरने रेती वाहतूक होताना दिसून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता कुठलीही परवानगी नसल्याने रेती चोरीचा गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. ही घटना 29 मे रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास दिघोरी टी पॉइंट येथे घडली. या घटनेत पोलिसांनी ट्रॅक्टर चालक निखिल घनश्याम साखरे व 32 वर्ष राहणार दिघोरी मोठी यांच्या विरोधात दिघोरी मोठी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पोलिसांनी ट्रॅक्टर व रेतीने भरलेली ट्रॉली असा एकूण 4,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वलके करीत आहेत.